हॅलो, नमस्कार. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणतीही रेसिपी शेअर करत नाही. तर आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे क्लिनिंगवर असणार आहे. तर दर महिन्यातून मी असं घराची डीप क्लिनिंग करत असते आणि आठवड्याची वीकली क्लिनिंग तर असते, पण ह्या महिन्यातून एकदा आहे ना पूर्णपणे घर आहे ना पूर्णपणे मी स्वच्छ करत असते. प्रत्येक कोपरा ना कोपरा व्यवस्थित क्लीन करत असते. तर आजचा व्हिडिओ शेअर करण्याचं हेतू म्हणजे तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ बघून थोडंसं मोटिवेट करण्यासाठी, किंवा तुम्हालासुद्धा थोडीशी आयडिया येईल कशा प्रकारे आपण घर क्लीन करू शकतो. तसं तर तुम्ही करतच असाल, तरी पण थोडंसं माझ्याकडून 1% जरी तुम्हाला काय आयडिया मिळाली तर माझ्या व्हिडिओचं सार्थक झालं असे म्हणेल. तर आमच्याकडे जवळजवळ पावसाने उघडलेलाच आहे पूर्णपणे पाऊस असंच वाटते, कारण ऊन छान पडलेलं. म्हणून म्हटलं चला आज क्लीन करून टाकूया सगळं, कारण सतत जर पाऊस पडत असेल तर मग क्लिनिंग करायला थोडंसं नको वाटतं, किचकिच वाटते, आणि ऊन असं छान पडलं की मग छान वाटतं. तर सुरुवात मी गॅलरीपासून केलेली आहे. तर सुरुवातीला मी पूर्णपणे गॅलरीवरून खालून व्यवस्थित अगोदर संपूर्ण वरचा भाग मी झाडून घेते. जाळ्या वगैरे असतात, ओपन गॅलरी असल्यामुळे धूळ तर सतत येते, जाळ्यासुद्धा होतातच, त्यामुळे वरून अगोदर सगळे मी झाडून जाळ्या वगैरे घेतलेल्या आहेत. आणि या ठिकाणी जेवढापर्यंत माझा हात पोचेल तिथपर्यंत मी ह्या झाडूने घेत आहे. मोठा झाडूसुद्धा आहे माझ्याकडे, पण त्याचा दंडा तुटलेला असल्यामुळे मला ह्या अशा प्रकारे छोट्या झाडूनेच करावं लागते. तर आता गॅलरी पूर्णपणे माझी झाडून झालेली आहे. आता वेळ आलेली आहे किचनची. तर किचनमध्ये जे जे भांडी होती घासून ठेवलेली, किंवा आणखी स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला जे जे होतं, ते संपूर्णपणे आता मी बाहेर घेऊन जाते गॅलरीमध्ये. भांडी वगैरे बाहेर घेतलेली आहेत आणि इकडं स्वयंपाक वगैरे केलेला ती भांडी वगैरे मी इकडं ठेवून देते, त्याच्यावर रुमाल वगैरे टॉवेल वगैरे झाकायचा. तर आता हे किचनसुद्धा वरून सगळ्या जाळ्या वगैरे जे असतील त्या मी काढून घेते. तसा तर माझ्या किचनमध्ये खूप वेंटिलेशन आहे, हवा भरपूर छान प्रकारे येते, त्यामुळे एवढ्या काय तेलकट वगैरे असे चिकट असे होत नाहीत टाईल्स, कारण दोन्ही बाजूला खिडक्या मोठ्या असल्यामुळे. तर आता ही भांड्यावरची जे रॅक आहेत, कपाट आहे, त्याच्यामधले सगळं मी काढून घेते अशा प्रकारे बघू शकता. आणि हे कडाप आहे त्याच्यावरती मी अशा प्रकारे प्लॅस्टिकचे जे कागद येतात ते मी ठेवते, कारण जेणेकरून खालचा कडाप आहे तो खराब होत नाही. आणि हे जे आहेत ना इझिली धुतले जातात. थोड्याशा आपण निरम्याच्या पाण्यामध्ये त्यांना डिप करून ठेवलं आणि थोड्या वेळाने ते काढले तरी थोडंसं आपल्याला साफ केले की ते स्वच्छ होतात आणि पटकन वाळतात. तर अशा प्रकारे संपूर्ण मांडणीवरचे जे भांडी डबे वगैरे आहे ते काढलेले आहे. आणि अशा प्रकारे एका स्प्रे बॉटलमध्ये मी त्याचं थोडंसं पाणी आणि हे घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपलं डिटर्जंट पावडर घेतलेलं आहे आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे सॅनिटायझर. अशा प्रकारे मी ते सोल्युशन तयार करून अशा प्रकारे मी आता ते स्वच्छ करून घेते. आणि भरण्या वगैरे जे आहेत त्या वरूनच मी स्वच्छ करून घेते, त्या काय पूर्ण त्यातील साहित्य काढून भांडी वगैरे मी घासत नाही. तर आता तेसुद्धा मी झालेलं आहे ना आता आलेलं आहे बेडरूममध्ये. तर मी खूप फास्ट तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करत आहे. तसं तर ह्या सगळ्या गोष्टीला माझा निम्म्यापेक्षा जास्त दिवस गेलेला, पण मी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये सगळी साफसफाई दाखवत आहे. तर अगोदर पूर्णपणे वरून आता बेडरूममध्ये सुद्धा मी वरून अगोदर सगळ्या जाळ्या वगैरे काढणार आहेत. पडदे वगैरे काढून घ्यायचे आहेत मला, पण आज मी पडदे धुणार नाही, कारण ऑलरेडी खूप झालेले आहेत कपडे. बेडशीट वगैरे आहेत, त्यानंतर बाहेरचे माझे कोचवरची पण कवर वगैरे आहेत, त्यामुळे पडदे सेपरेटच मी धुणार आहे, त्यामुळे पडदेचा नंबर उद्या येणार आहे. तर इकडे बेड पण सरकवलेला आहे आणि बेडच्या पाठीमागेसुद्धा भरपूर अशी धूळ असते. रोज जरी आपण करत असलो त्याच्याखालून घेत असलो झाडून वगैरे तरीसुद्धा कोपऱ्यात वगैरे राहतीच. तर अशा प्रकारे महिन्यातून एकदा तरी मला डीप क्लिनिंग केल्याशिवाय बरं पण वाटत नाही, त्यामुळे आजचा दिवस आला आहे. आणि ह्या ज्या दोऱ्या दिसत आहेत त्या दोऱ्या पावसामुळे मी इथं बांधलेल्या कपडे सुकण्याचा खूप प्रॉब्लेम होत होता त्यामुळे. तर आता नंबर आला आहे ड्रेसिंग टेबलचं. तर ड्रेसिंग टेबललासुद्धा मी ते सेम सोल्युशन वापरून स्प्रे बॉटलमध्ये भरून ते कपड्याने, कोरड्या कपड्याने मी पुसून घेते. आणि अशा प्रकारे हा कूलरसुद्धा मी स्वच्छ करून घेणार आहे त्या सोल्युशनने. तर टेबल वगैरे पण स्वच्छ करून झालेला आहे. आणि आता आपण जाणार आहोत हॉलकडे. तर आता हॉलमध्ये आल्यानंतर सर्वात पहिले मेन दरवाजा आहे, त्याच्यावरती ज्या जाळ्या वगैरे असतात त्यासुद्धा आपण अगोदर रिमूव्ह काढून घेतलेले आहे. त्याच्यानंतर संपूर्ण फर्निचर मी हलवून घेतलेलं आहे, त्याच्या मागे जे पण धूळ वगैरे आहे ते झाडून घेते.
रोजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला रोजच्या रोज असं फर्निचर हलवून आपण नाही स्वच्छ करू शकत, त्यामुळे अशा प्रकारे आता याच्यावरली कवरसुद्धा मी आता झाडून धुवायला घेतलेले आहे. आता इकडे टी व्हीचं कपाट आलेलं आहे, त्यालासुद्धा मी अशाच प्रकारे ते सेम सोल्युशन वापरून स्वच्छ करून घेते. सगळे माझे झाड लोट सगळं झालेलं आहे, म्हणजे वरून सगळं झाडलेलं आहे, धुळीचं जे पण होतं काम सगळं झालेलं आहे, झाडूनसुद्धा काढलेलं आहे. आता क्लिनिंग आलेली आहे किचनची, तर किचनची अशा प्रकारे मी वरनं टाईल्स वगैरे जे आहेत त्यासुद्धा साबण द्यायला घेतलेलं आहे मी एका स्क्रबला, आणि तो लावून आता मी त्याच्यावर छान घासून आता धुवून काढणार आहे अशा प्रकारे. तर संपूर्ण किचन क्लीन झालं, संपूर्ण झाडून वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर शेवटची नंबर येतो ते म्हणजे फरशा पुसणे. तर आता फरशा पुसल्यानंतर तुम्हाला मी माझं घर दाखवते. पूर्णपणे चकाचक असं झालेलं आहे आणि अशा प्रकारे घर बघायला खूप छान वाटतं. तर याच्यावरली कवर वगैरे सगळी मी धुवायला आत घेतलेली आहेत, तर ती सुकल्यानंतर मी संध्याकाळी वगैरे घातणार आहे. अशा प्रकारे बघू शकता सगळीकडं क्लीन झालेलं आहे. आणि अशा क्लीन अशा जेव्हा आपण करतो सगळं घर स्वच्छता, तर खूप प्रसन्न वाटतं. आता हे कपडे तेवढे सुकायला घातले म्हणजे माझं आजच्या दिवसाचं काम झालं. तर बेडरूममध्ये सुद्धा मी बेडशीट वगैरे बदलले, फक्त पडदे मला धुवायचे बाकी आहेत, ते पडदे मी उद्या वगैरे धुणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण घर छान क्लीन झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, आणि लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका, त्याचबरोबर सबस्क्राईब करा.